2020 हे वर्ष जसं कोरोनाचं होतं तसंच ते चक्रीवादळाचं सुद्धा होतं, पण सुदैवानं 2019 महापूर आणि मागील वर्षी आलेली वादळं त्या तुलनेत यावर्षी पुराचा जोर मर्यादित राहिला। तर चार चक्रीवादळांनी हवामानावर चांगलाच परिणाम केला। विशेषतः निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा तडाखा बसला। तर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती उद्भवली होती। ही संकटं टळली असली तरीही ज्यांचं या नैसर्गिक संकटात नुकसान झालं त्यांनाच मावळत्या वर्षाचे चटके जाणवले आहेत। मावळत्या वर्षात पावसानं समाधानकारक हजेरी लावली। सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील सर्व धरणं, तलाव, नदी नाले तुडुंब भरले, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली। मात्र 14 ते 21 ऑगस्ट 2020 दरम्यान पुन्हा एकदा महापुराची चुणूक पाहायला मिळाली। गेल्या वर्षीच्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं, त्यामुळे मावळत्या वर्षात महापूर परवडणारा नव्हता। 18 ऑगस्ट 2020 पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 40 फुटांवर गेली होती। त्यानंतर 21 ऑगस्ट पर्यंत पंचगंगा नदी धोका पातळीपर्यंत गेली, पण सुदैवानं त्यानंतर पुराचा धोका टळला। अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला। मावळत्या वर्षात आपल्या देशाला चार चक्रीवादळांचा सामना करावा लागला। 2 ते 4 जून दरम्यान निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडक दिली, त्यामुळे रत्नागिरीपासून रायगड, मुंबई, ठाणे आणि अगदी दक्षिण गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला। 3 जूनला निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररूप धारण केलं आणि ताशी 110 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं घरं, झाडं, शेती यांचं प्रचंड नुकसान झालं। 36,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर सुमारे 800 कोटींचं नुकसान झालं। 6 लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 30,000 कुटुंबांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला। त्यापूर्वी म्हणजे 16 ते 21 मे दरम्यान आलेल्या अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगाल, ओडिसा, अंदमान, भूतान, श्रीलंका आणि बांगलादेश या भूभागाला हादरवून टाकलं। 18 मे 2020 अम्फान चक्रीवादळातून ताशी 240 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं। त्यासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळं हाहाकार उडाला। या चक्रीवादळानं सुमारे 128 जणांचे बळी घेतले। अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या हवामानावरही झाला। त्यातून कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान पाहायला मिळालं। नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गती चक्रीवादळामुळं केरळचं मोठं नुकसान झालं, तर 25 नोव्हेंबरला धडकलेल्या निवार चक्रीवादळामुळं तामिळनाडूला मोठा फटका बसला। एकूणच मावळत्या वर्षात निसर्गाचा लहरीपणा आणि रौद्ररूप पाहायला मिळालं। त्यातून जीवित आणि वित्तहानी तर झालीच, पण रोगराईला पोषक हवा तयार झाल्यानं अनेकांना अप्रत्यक्षरित्या मोठी किंमत चुकवावी लागली।